कोविडच्या काळामध्ये सगळेच मोकळे होतो घरामध्ये बसलेलो होतो आम्ही सगळेच <laughs> आणि फ्रस्टेड झालेली होती लोक भयंकर फ्रस्टेड झालेली होती लोक आणि त्या काळामध्ये मी बघत होतो खूप साऱ्या लोकांचे फोन येत <laughs> लो होते आणि इतक्या अचानकपणे सगळं अंगावरती आलेलं होतं आर्थिक अडचणी होत्या लोकांच्या बरोबरीने मानसिक पद्धतीच्याही अडचणी होत्या नाती नव्यानं उमलत होती सगळ्यांना की अरे इतकी वर्ष मी ह्याच्याबरोबर राहतोय हा माझा नवरा आहे हा असं हे होतं आणि फ्रस्ट्रेशन होतं सगळ्या लेवलवरती ना माणसांचं भयंकर फ्रस्ट्रेशन होतं आणि त्या दररोज फोनवरती बोलत होतो विठ्ठल म्हटलं एक काहीतरी थॉट आलेला आहे आपण त्याच्यावरती वर्कआउट करून बघूयात का आणि ॲज युजल प्रश्न असतो तो, तो पैशाचा प्रश्न असतोच आपल्याला सगळ्यांना की एक आवडीचं प्रॉजेक्ट करायचं आपल्या तर त्याच्यासाठी पैसा उभं करणं हे महा काम असतं तुमच्यासाठी खरं तर तेही चॅलेंजेस होते आणि त्यामुळं आलं असं नाही म्हणता येणार मी त्याच्या प्रोसेसमध्ये सुरुवातीपासूनच होतो oh, okay. मी ते जेव्हा सीडिंग होत होतं त्याचं तेव्हापासूनच मी त्याच्या बरोबर होत होत त्यामुळे मी ते ना त्या बापाचाही जन्म पाहिला त्या लेखाचाही जन्म पाहिला मी दोघांचाही जन्म माझ्या समोरचाच आहे त्यामुळं आलं आणि ती असं होत नाही ना की ते मकरांचं त्या बाबतीतलं ते बरं त्याला जर योग्य वाटलं की मी काम करावं तर तो मला सांगतो नाही तर तो नाही म्हणून सांगतो मग तेवढी आमच्यामध्ये ती हे आहे फ्रीडम आहे फ्रीडम नाही म्हणता येणार अंडरस्टँडिंग आहे तेवढं आमच्यामध्ये की नाही मला नाही वाटत आहे तुम्ही हे करू शकाल किंवा वाटतं की मला तू जाऊ शकशील आणि मग रिंगणमध्ये एक जो बाप केला होता त्याचं लहान पोरग आहे की ज्या प्रवासाला निघालं आहे यंगराडमध्ये जो केला होता तो पौगंड अवस्थेतला मुलगा होता कागरमध्ये जो केला होता तो मुलीसाठी एक ब एक काहीतरी नवीन राजकीय महत्वाकांक्षा जी आहे तो मुलीकडनं पूर्ण करून घेणार असा एक बाप होता सोयरिक मध्ये जो केलं होतं मी बाप तो तो वेगळ्या पद्धतीचा होता बाप अजून काय मुलगी आहे जो काहीतरी पोलीस बाप आहे तो या चित्रपटातला जो बाप आहे तो अजून वेगळ्या पद्धतीचा आहे तो जो पोराला स्वतःच्या पोराला जगणं दाखवतो आहे की आपण ज्या पद्धतीचं किंवा इथून पुढे काय पद्धतीचं आयुष्य तू जगणार आहेस आणि त्याच्यासाठी किती लोकांची तुला गरज लागणार आहे किती कुठली कोण कोण तुझ्या आजूबाजूला असणार आहेत कोण कोण तुझी लोक असणार आहेत हे तो दाखवायचा प्रयत्न करतोय पूर्ण फिल्ममध्ये सर ह्या भूमिकेसाठी असं वेगळं काही तुम्हाला वर्कआउट करायला लागलं ला ला किंवा ग्रुम करावं लागलं नाही नाही अजिबातच नाही मी तुला म्हटलं नाही वेगळं केव्हा तुम्हाला करावं लागतं ज्या वेळेला स्क्रिप्ट अंगावरती येऊन पडतं त्यावेळेला की एक महिनाभरच आहे तुझ्याकडे आणि तुझ्याकडे स्क्रिप्ट आलंय की हे स्क्रिप्ट आणि आता कर मग त्यावेळेला तुला ती ती प्रोसेस करावी लागते सगळी की अरे हे आहे हा नाही मग मी यांना ह्याचं मॅनरिझम्स असं घेतो मग आपण यांना बोलण्याची पद्धत थोडीशी बदलून बघूयात का आपण काय करून बघूयात नाही मग लुकवरती काम करूयात का मग नाही नाही मग कॉस्ट्युम मिळायला हा नको ह्या ह्याच्या ह्या फिल्मच्या बाबतीत तसं झालं नाही ना जेव्हा रायटिंग प्रोसेसमध्ये असताना मला कळलं की नाही नाही हे काम मला करायचं त्यावेळेला मी आपोप त्याच्यामध्ये होतो मी आणि तो गवसत जाता अरे तुम्हाला ते त्याला फार कष्ट करावं लागत नाहीत त्या त्याला एफर्ट नाही ते गौसच जातं ते तुम्हाला की अरे हा अरे याच्या असं आहे काय हा मग मी हे तुला बघितलेली माणसं असतात तुम्ही वाचलेल्या गोष्टी असतात म्हणजे अभिनेत्यांनी जास्तीत जास्त गोष्टी वाचणं का अपेक्षित आहे वाचणं का अपेक्षित आहे किंवा बघणं का अपेक्षित आहे तर तुम्हाला इनपुट्स कुठनं मिळतात मिळणार आहेत <laughs> कारण स्वतःच्या बुद्धीवर फार काळ नाही तुम्ही अवलंबून राहू शकत तुला त्याच्यामधून इन्स्पिरेशन तुला घ्यावंच लागतं ना मी कॉपी करा असं अजिबातच म्हणत नाही पण मला इन्स्पिरेशन लागतंच ना खरं तर त्या ह्याच्यामध्ये कुठलं कुठलं तुला कधी वर्क करेल नाही हे तुला सांगता येत नाही आणि ते मिश्रण आहे ह्याच्यातलं काहीतरी लुक असतो ह्याच्यातलं काहीतरी गोष्ट आणि परत ओव्हरऑल तुला मी त्याचा कोर ठरवावा लागतो बापाचा काय कोर आहे आणि मला असं वाटतं ना की ब्लॅक किंवा व्हाईट असं काही नसतं आयुष्यात त्याच्या ज्या शेड्स आहेत ना ते ग्रे शेड मध्ये असलं ना की त्याची गंमत जास्त आहे खेळतानाची कारण ते जास्त कॉम्प्लिकेटेड आहे ब्लॅक व्हाईट असेल तर काय मला सोपच आहे ना अगदीच्या अगदी ब्लॅक म्हणजे थ्रो आला दिसला माणूस की करा करा गळा कापायचा वाईट म्हणजे काही झालं तरी मी अन्याय सहन करतोच <laughs> मला दोन्हीचा बॅलन्स करायचं तो दोन्हीचं जर बॅलन्स झालं तर तुम्ही माणूस म्हणून प्रोजेक्ट शकता त्याच्यामध्ये नक्कीच शशांक सर तुमचे तुमच्या वडिलांबाबतीतचे खूपशा असे किस्से असतील जे तुम्ही अजून पण रिकलेक्ट होत असतील एक असा खूप असा हृदयस्पर्शी ज्याला आपण म्हणू शकतो असा कुठला एक क्षण तुमच्या बाबांबरोबर तुम्ही मी तुला सांगू का आतापर्यंत येत ना आता चाळीस पन्नास इंटरव्ह्यू झालेत आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये ना ते काढून 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 येत ना त्याचा चौथा झालेला असेल पण मी तुला एक सांगू का प्रमोशनच्या काळामध्ये मा ना मला माझा बाप सापडत गेला वा म्हणजे ज्या गोष्टी हो त्यामुळे अगदी बारीक बारीक गोष्टी असतात ह्याच्यामध्ये की त्यांचं म्हणणं असं की अरे सकाळी घरातून बाहेर पडतोस ना काहीतरी खाऊन बाहेर पडा काहीतरी खाऊन बाहेर पडा बरोबर पाण्याची बाटली दे डबा राहू दे कधी प्रसंग येईल तुम्हाला सांगता येत नसत काय आणि आत्ताच्याच एका कुठल्या <laughs> तरी याला की फटकन फोन आला रे मुंबईत जायचं आहे तर घरी स्वयंपाक तयार म्हटलं नाही नाही नको नको मी जातो हे करायचं सकाळी निघालो काहीतरी वाजता निघालो पुण्याकडनं जाणारं ट्रॅफिक जाम होतं oh. त्याच्यातून गेलो मिटिंगची वेळ टळतीये टळतीये टळती असं करत करत मध्ये ह्याचाही स्टॉप घेतला नाही फूड फुडमॉलचाही स्टॉप घेतला नाही तसाच गेलो ऑफिसमध्ये जाय पर्यंत अर्धा पाऊन तास उशीर लागलेला होता पोचल्यानंतर असं लक्षात आलं की अरे सगळी लोक आपल्यासाठी थांबलेली आहेत मीटिंग मिटिंग करणं मस्त आहे तिथे मिटिंग केली जी तीन ती चार तास मीटिंग चालली तिथून पुढचं चा जे होत ती वेगळ्या पद्धतीचं एक रिडिंग होतं ते होतं असं करत मी सकाळी सात वाजता अन्नाला जे नाही म्हटलं होतं ते अन्न मला रात्री एक वाजता मिळालं दिवसभरात चहा नाही पाणी नाही पाणी पित होतो पण चहा नाही अन्न नाही त्यामुळे मला ती ते अशा टप्प्याटप्प्यावर तिथे फार आठवत जातात मला की जी लोक आपल्याकडे सांगायची ना की ते तहान लाडू भूक लाडू नावाची आपल्याकडे कन्सेप्ट होती ती हा मग माझ्याकडे पूर्वी जे माझ्याबरोबर वर गाडीवरती असायचे ना तर ते त्यांना माहिती होतं ते इथनं माझ्या वाट्याचा डबा घेऊन तुन यायचा ते कारण कधी मुंबईला जायचं कारण मी मुंबईत राहत नाही मी पुण्यातून ऑपरेट करतो तर कधी मुंबईला जायचं पुण्यात तर ते माझं माझ्याकडे असायचं ते त्यावेळेला मला पदोपदी वडील आठवतात आणि मी चिडायचं वडिलांवरती त्यावेळेला असं काय इथलं इथं तर जायचं तासभर कशाला चपात्या बांधून घेतल्या भाकर बांधून घेतली जात नाही वाया जात नाही ते तिथं जाऊन खाता येईल त्याची गोष्टी तर पदोपदी मला जाणीव करून देतात आणि त्या जाता जाता काय सांगतात का, का सा बघायचं मराठी पिक्चर एकतर बघायलाच पाहिजे आपण आणि आपल्यातला पिक्चर आहे तो आणि आपण जर आपल्या पिक्चरला सपोर्ट करणार नसू ना तर काय अर्थ नाही त्याच्यामध्ये मग आम्हाला उदाहरणं नाही सांगायची आम दू त्यांच्याकडे साऊथ मध्ये कसा बाहुबली बनतो कसा आर 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 बनतो तिकडचा जो प्रेक्षक आहे साऊथ इंडियन जो प्रे प्रेक्षक आहे किंवा दाक्षिणात्य जो प्रेक्षक आहे तो कंपल्शन म्हणून त्यांचा चित्रपट बघतो त्यांच्या इथे अशी कंपॅरिझन जर झाली की शाहरुख खानचा जवानही येतो आहे आणि काय प्रभासची कुठली तरी वाय झेड फिल्म आहे तर तिथला माणूस जो आहे ना तो प्रभासच्या फिल्मला जातो आमच्यासारखं होत नाही आमच्याकडे जर चॉईस दिला की मकर नानासपुरेची फिल्म बघायची का शाहरुखची बघायची जा। तर आम्ही शाहरुखला जातो त्यामुळे आपल्याला तो नैतिक अधिकार नाही बोलायचा म्हणजे बारा करोड लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट चालूच शकत नाही याच्यासारखी व्यथा नाही दुसरी कुठली आणि टेलिव्हिजनवरती यायची आणि मोबाईलवर यायची अजिबातच वाट बघू नका आपल्या स्वतःचा पिक्चर आहे आपल्या घराचा पिक्चर आहे बघितल्यानंतर पाच मिनिटानंतर तुम्ही कॅर त्याच्यातले कॅरेक्टर्स विसरून जाताल की अरे हा मी आहे हा तो आहे हे विसरून जाताल तुम्हाला तुमचे चेहरे दिसायला लागतील आणि थिएटरमधनं बाहेर पडल्यानंतर शंभर टक्के असं वाटेल आयला बापाला घेऊन यायला पाहिजे यार पिक्चरला ॲटलिस्ट एकदम इठीतरी मारायलाच पाहिजे तर प्रेक्षकांना जसं शशांक सरांनी सांगितलं तुम्ही पाच मिनटानंतर स्वतःच्या घरातलीच कथा आहे असं तुम्हाला वाटेल आणि हे होईल तर एक सप्टेंबरला नक्की जाऊन पहा बाप